महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चेअरमन संभाजी अहिराव यांना नेत्रमित्र पुरस्कार प्रदान. तुलसी आय हॉस्पिटल नाशिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दर 5 वर्षांनंतर नेत्रमित्र पुरस्कार देण्यात येतो. संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्हा तालुका स्तरावरून नेत्र रुग्णांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. सेवाभावी वृत्ती, कॅम्पसाठी लागणारी सर्वोत्तोपरी मदत, जागेची उपलब्धता, नेत्र रुग्णांची यथायोग्य सोय तथा मार्गदर्शन केले जाते. या सेवा कार्याची पावती म्हणून साक्री तालुका पिंपळनेर येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चेअरमन संभाजी अहिराव यांना नेत्रमित्र पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साक्री तालुक्याचे भूमिपुत्र श्री विवेक बदाणे नाशिक महानगरपालिका उपायुक्त तसेच तुलसी आय केअर सेंटरचे CEO श्री राव यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आला. पगार घेणाऱ्या माणसांना देखील 4 वेळा काम सांगावं लागतं आणि नेत्रमित्रांकडे तुमच्याकडे बघितलं, सगळ्या गोष्टी ऐकल्या, स्वतःचा वेळ, स्वतःचा पैसा, स्वतःच पेट्रोल पाणी खर्च करून तुम्ही या ठिकाणी येऊन सेवा करताय, तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तुलसी हॉस्पिटलने बऱ्याचशा सर्जरी केल्या, मी मागेही तुलसी हॉस्पिटलला विजिट केलेली आहे. डॉक्टरांनी सांगितलं तुलसी हॉस्पिटल खूप चांगलं काम करते आहे आणि तुमच्या माध्यमातून त्यांना खूप रुग्णांची सेवा करता येते. खेड्यामध्ये खूप अज्ञान असतं, लोकांना कळत नाही काय करायचं. असाच एक त्र्यंबकचा किस्सा होता, मी त्र्यंबकला फॉरेस्ट ऑफिसर होतो, तेव्हा एक माणूस मला बोलला, त्याला मी अटक केली होती एका झाडं तोडायच्या गुन्ह्यात. त्याला म्हटलं तुला दंड भरावा लागेल, म्हणजे त्याच्या डोळ्यावर काळा चष्मा होता, डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं, गरीब परिस्थिती होती. साहेब माझ्याकडे काहीच नाही, मी कुठून दंड करणार, मला घेऊन चालला म्हणजे दुसरं. त्याला म्हटलं का रे तुझं आता डोळ्यांचं ऑपरेशन करून आलेला दिसतोय, तो पैसा नाही दंड कसा करणार. नाही साहेब तुलसी आय हॉस्पिटलमध्ये फुकटात ऑपरेशन करून आलो म्हणजे 200 रुपये खिशात घेऊन गेलो होतो, ते 200 परत आले म्हणजे एवढं चांगलं काम तिथे ऐकायचं. गाव की हो चाहे शहर की हो चाहे घरी हो चाहे निर्धन हो चाहे वो रिक्शा चलाने वाला हो चाहे कैदियों करने वाला हो चाहे उद्योगपति हो, ये लोगों को बीच में इस जागरूकता की भरपूर कमी है कि कुछ होते पहले डॉक्टर तक दिखाए. तो एक हो गया काजबिंदु, दूसरा हो गया साकर के लिए अंधापन, तीसरा है बच्चे की आंखों की चश्मा. ये देखा गया 40% बच्चे लोगों को अंधापन हो जाता है और खाली चश्मा पे. तो मैं ये रिक्वेस्ट करूंगा सफेद मोतिया या मोती बिंदु के साथ साथ आप नेत्र मित्र लोग हमारे टीम के साथ, कदम जी के साथ, डॉक्टर भोसले के साथ या जो भी आप लोगों को संपर्क में है उनको साथ आप एक इसको परिकल्पना बनाइए, बना के 5-7-10 लोग मिलके हमारे पास आइए. हम आप लोगों को उस बीमारी के बारे में छोटा सा प्रशिक्षण और कुछ मेटेरियल दे देंगे जो पोस्टर टेम्पलेट के जरिए आप लोगों को जागरूक कर सके. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.